नमस्कार इनबीसीएन न्यूजच्या खास मुलाकात कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे मल्लखांब खेळाडू निनाद जयंत दीक्षित. तर आपण त्याच्याकडनं मल्लखांब या खेळाबद्दल जी आहे माहिती जाणून घेऊया आणि कसा तो या मल्लखांब खेळाकडे वळलाय त्याबद्दल आपण त्याच्याकडनं माहिती घेऊया. नमस्कार, खूप खूप स्वागत तुझं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. काय सांगशील निनाद, मल्लखांब हा जो प्राचीन खेळ आहे हा आपला भारतीय खेळ आहे आणि तू याकडे कसा वळलास? मल्लखांबाची प्राचीनता म्हणजे तसा मल्लखांब फार जुना, पण नजीकच्या काळात आपण पाहायचं झालं तर मल्लखांब हा बाजीराव पेशव्यांच्या काळापासून आपल्याला इतिहासात दिसतोय आणि त्याची एक कथा पण सांगितली जाते. आपण त्या कथेत नाही जाऊ आणि मला जो दुसरा प्रश्न लगेच सांगितला आहे की मी या मल्लखांब खेळाकडे कसा संलग्नित झालो किंवा मल्लखांब कधीपासून खेळायला लागलो. मी होतो केशवनगर माध्यमिक विद्यालयात, नागपूरला ही शाळा आहे आणि प्रसिद्ध शाळा आहे क्रीडाक्षेत्रासाठी त्यातल्या त्यात. तर तिथे एक दिवस मी काही पोरांना सराव करताना पाहिलं मल्लखांबाचं. श्री केचे सर म्हणून तिथे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांनी तिथे मल्लखांब सुरू केला. त्यानंतर मी मुलांना सराव करीत असताना पाहिलं आणि मग त्यानंतर मी त्यांच्याकडे आकर्षित झालो की बाबा हा खेळ कसा आहे. ते एकदा असंच मधल्या सुट्टीत मी गेलो आणि तो खेळ खेळून पाहिला, ते जसं करत होते तसं करून पाहिलं. तर त्या शाळेचे जे क्रीडा शिक्षक आहेत श्री बावनकर सर, त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की असं नको खेळू, तुला जर खेळायचं आहे तर तू संध्याकाळी तालमीत ये, प्रॅक्टिसला ये आणि आमच्या सगळ्यांसोबत आणि व्यवस्थित खेळ. तर असा एकूण मी या खेळामध्ये संलग्नित झालो. काय सांगशील मल्लखांबद्दल थोडक्यात, हा जो खेळ आहे ज्याबद्दल जास्त जागरूकता किंवा माहिती नाही आहे असं आपण म्हणू शकतो आणि किती प्रकार या मल्लखांबाचे पडतात, काय सांगशील? मल्लखांबाच्या बद्दल जागरूकता नाही असं म्हणता येईल आपल्याला, कारण आजच्या युवा पिढीमध्ये ती जागरूकता नाही आहे. तुम्ही जर आज 40-50 असलेले कुठल्याही लोकांना विचाराल तर ते सांगतील की मल्लखांब काय आहे, पण तेच जर तुम्ही 15-20 वर्षाच्या मुलांना विचाराल तर ते त्यांच्या चेहऱ्यावर एक भला मोठा प्रश्नचिन्ह असतो आणि त्यांना कळत नाही की हा खेळ नेमका काय आहे. आणि दुसरा प्रश्न जो तुमचा होता की मल्लखांब या खेळामध्ये किती प्रकार आहेत, तर मल्लखांब या खेळामध्ये एकूण 3 प्रकार आहेत. 3 प्रकार म्हणजे एक टांगता मल्लखांब असतो जो जमिनीपासून 2-2.5 फूट वर असतो आणि हवेत टांगलेला असतो. त्यानंतर एक रोप मल्लखांब असतो, रोप मल्लखांब म्हणजे एक दोरीचा मल्लखांब असतो, सहसा मुली तो रोप मल्लखांब प्रकार करतात. आणि मल्लखांब एक पुरलेला मल्लखांब असतो जो प्रामुख्याने आपण पाहिलेला आहे. तर पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब हे 3 खेळ आता क्रीडा क्षेत्रामध्ये आणि त्याचा आम्ही समावेश स्पर्धेमध्ये करतो. तर याच्या एकूणच स्पर्धा होत असतात, त्या डिस्ट्रिक्ट, डिव्हिजनल आणि स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल अशा पातळींवर या स्पर्धा होत असतात आणि या स्पर्धेतून मल्लखांब करत आम्ही सगळे पुढे जात असतो. नक्कीच. काय सांगशील की भारतामध्ये हा भारताचा खेळ आहे पण भारतामध्ये पाहिजे तेवढी जागरूकता नाही किंवा लोक त्या प्रमाणात हा खेळ खेळत नाही, पण तेच विदेशात हा जिमनॅस्टिक नावाने ओळखला जातो आणि मोठ्या प्रमाणात लोक तिथे याला म्हणजे आवडीने खेळतात. बरोबर. विदेशात म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं असं की मल्लखांब हा खेळ तसा कुस्तीसोबत रिलेट केला जातो, कारण की मल्ल म्हणजे रेसलर आणि खांब म्हणजे वुडन पोल. तर रेसलर आपली पकड मजबूत करण्यासाठी ज्या खांबावर सराव करतो त्या खांबाला मल्लखांब म्हटला जायचा. पूर्वापार ते चालत आलं की सगळ्या आखाड्यांमध्ये आणि सगळ्या व्यायामशाळांमध्ये मल्लखांब राहायचे, कुस्तीपटू तो मल्लखांब खेळायचे आणि त्यांची पकड त्यांनी मजबूत करायची. पण आता मल्लखांब हा एक स्वतंत्र खेळ झालेला आहे आणि स्वतंत्र खेळ झाला असल्यामुळे त्याला तसं कुस्तीसोबत फार कमी जोडलं जातं आणि आज त्याच्यामध्ये तुम्हाला योगासनं किंवा काही जिमनॅस्टिक्सचे प्रकार असे करावे लागतात. तर त्यामुळे त्याची जी गणना आहे ती या कुस्तीच्या विश्वातून निघून जिमनॅस्टिक्सच्या विश्वामध्ये होते आणि इंग्रजीत बरेचदा याला लोक पोल जिमनॅस्टिकसुद्धा म्हणतात. आणि भारतामध्ये त्याचा तसा आहे आपला प्रचार प्रसार नाहीच असं नाही, पण तुम्ही जर म्हणाल की स्पेसिफिकली काही रिजनमध्ये आहे, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर, मध्य प्रदेशमध्ये उज्जैन, तर या क्षेत्रांमध्ये आहे. आता पुढे छत्तीसगड आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये याचा अजून प्रचार प्रसार होतो आहे. आणि विदेशात म्हणायचं झालं तर विदेशामध्ये जवळजवळ 15-16 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो आणि 15-16 देशांपैकी मला वाटतं ते पूर्णच 15 देश आता आंतरराष्ट्रीय एक स्पर्धा झाली, पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली दादरला, मुंबईला, त्यात सहभागी झाले होते
आणि गौरवान्वित होण्यासारखं एक मल्लखांब पटू म्हणून एक त्यात असं काय चांगलं आहे. तर त्या स्पर्धेमध्ये पहिलं जे बक्षीस आहे मुलींच्या गटातलं ते जपानला मिळालं आणि जपान वर्ष दोन वर्ष झाले हा खेळ खेळत आहे. आपण पूर्वापार खेळत आलो पण आपल्याला त्यांच्याकडनं हे शिकता येईल की त्यांनी आत्ताच हा खेळ सुरू केला पण किती चिकाटीने ते त्या खेळाकडे वळले आणि त्यांनी मेडलसुद्धा मिळवले. नक्कीच. मल्लखांबचा तुझा प्रवास हा कुठल्या वर्षापासून तू मल्लखांब खेळतोय, कसा प्रवास सुरू झाला काय सांगशील? मी जसं सांगितलं मी केशवनगर शाळेत होतो, पाचव्या वर्गात असताना मी मल्लखांब सुरू केला आणि मी आठवीत असतानापासून स्पर्धा खेळायला लागलो आणि आठवीमध्ये पहिली राज्यस्तरीय स्पर्धा मी खेळलो आणि आठवी ते बारावी सलग आपल्या नागपूर विभागातून मी प्रथम क्रमांकावर राज्यस्तरीय स्पर्धेंसाठी पात्र ठरलो. त्यानंतर मी हिस्लॉप कॉलेजला ॲडमिशन घेतली नागपूरला आणि हिस्लॉप कॉलेजमध्ये मी हिस्लॉप कॉलेजला नागपूर विद्यापीठात प्रतिनिधित्व केलं आणि नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रतिनिधित्व केलं. जसं मी सलग दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर नागपूर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलंय. आणि काय सांगशील की तू नागपूर विभागात नाही, तो कसा स्कोप मिळाला तुला? नागपूर विभागात तसं आपण पाहायचं झालं तर खूप काही इथे फॅसिलिटीज नाही आहे आणि खूप टेक्निकल, कारण गेम हा टेक्निकल आहे. इथे आदा आपट करून हा खेळ चालत नाही, खूप टेक्निकली खेळावा लागतो. तर त्याची एक कमतरता आम्हाला सतत जाणवली, फॅसिलिटीजची कमतरता आम्हाला सतत जाणवली. पण ठीक आहे, एक प्रवास आहे आणि आता याच्या पुढे आम्ही चाललो आहे, टेक्निकली स्ट्रॉंग होतोय आणि बाकी फॅसिलिटीज पण नागपुरात बऱ्यापैकी प्रमाणात आता उपलब्ध व्हायला लागले. काय सांगशील जे नवीन खेळाडू आहेत किंवा जे नवीन युवक आहेत ते मल्लखांबकडे वळू इच्छित आहे किंवा ज्यांनी अर्ध्यामध्ये हा खेळ सोडलेला आहे त्यांना काय सांगू इच्छितील? अर्ध्यात खेळ सोडलेले असे बरेच लोक आहेत, कारण शालेय जीवनात खेळत असताना नववीपर्यंत मुलं खेळतात, दहावीचं वर्ष महत्त्वाचं असतं तर दहावीत खेळणं सोडतात, अकरावीत पुन्हा येतात पण बारावीचं वर्ष परत महत्त्वाचं असतं तर बारावीत सोडून देतात आणि मग त्यापुढे त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या भानगडींमध्ये काही मल्लखांब त्यांचा कंटिन्यू होत नाही. पण आता बऱ्याच पोरांकडनं तो कंटिन्यू होतो आहे, माझ्यासारखे बरेच युवक माझे मित्र आहेत आणि ते आता मल्लखांब करत आहेत. पण अशी पण संख्या खूप आहे की ज्यांनी खेळला आहे आणि आता खेळ सोडलेला आहे किंवा जे खेळू इच्छितात. आणि मुख्य म्हणजे या खेळाला काहीही वयोमर्यादा नाही आहे. तुम्ही जर आम्ही 3 वर्षाच्या पुढे असलेले सगळ्या लहान लहान मुलांना सुद्धा या खेळात इन्वॉल्व्ह करतो. 7व्या वर्षी ते जेव्हा त्यांची पकड व्यवस्थित बनते, जेव्हा ताकद बनते, जेव्हा त्यांची लवचिकता आणखी व्यवस्थित होते, ते सुदृढ होतात आणखी, तेव्हा त्यांना स्पर्धेंमध्ये सहभाग घ्यायला लावतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्पर्धा होत असतात. तर 3च्या नंतर 60 वर्षाचा माणूससुद्धा हा खेळ खेळू शकतो, याला कुठलीही वयोमर्यादा नाही आहे. तर ज्याही व्यक्तीला असं कधी वाटलं की आपल्याला आपलं एक चांगलं सुदृढ शरीर, आमच्या मल्लखांब गीतामध्ये म्हटलं जातं, बलदंड स्नायू होती शरीरे सुस्वस्थ घडती, आरोग्य पूर्ण प्रकृती तन मन कुशाग्र सुमती, मल्लखांब आज मजला सर्वात प्रिय आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मल्लखांबातनं मिळत असतात आणि म्हणून तुम्ही मल्लखांब खेळावा ही मी विनंती करेन. नक्कीच. आणि ज्याप्रमाणे तुम्ही मल्लखांब खेळता काही त्रुटी येतात किंवा काही समस्या जाणवतात, काय एक सरकार म्हणजे सरकारकडे मागणं असेल की तुमच्या काहीतरी समस्या असतील त्या दूर झाल्या पाहिजे किंवा तुम्हाला काही इक्विपमेंट लागत असतील तर असं काही? इक्विपमेंट्सचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि सरकार यात बऱ्याच ठिकाणी मदतसुद्धा करते आहे आणि मुख्यतः सरकारनी याचं मला असं वाटतं की सगळा जे आपण दारोमदार म्हणतो की सगळी जबाबदारी ही सरकारनी जर बऱ्याच शहरांमध्ये घेणं सुरू केलं, कारण की मल्लखांबाची जी सामग्री आहे ती अतिशय महाग येते. मल्लखांबाचे मॅट्स, मल्लखांब, मल्लखांबाच्या प्रशिक्षकांना पण आपल्याला मानधन द्यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर सरकारने दखल दिला किंवा शासनाकडनं आम्हाला काही मदत मिळाली तर ते अधिक उत्तम होईल, कारण की एक मल्लखांब तुटल्यावर सरळ आम्हाला 30,000 दुसरा मल्लखांब विकत घ्यावा लागतो आणि या खेळामध्ये आपण म्हणता येईल तितका पैसा नाही आहे. तुम्ही इतर कुठला खेळ बघा, क्रिकेटसारखा खेळ असेल तर तिथे विदर्भ स्तरावर सुद्धा खेळणारे खेळाडू जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या अगदी सुदृढ असतात, पण इथे तसं काही नाही आहे. इथे राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त करणारे पण अगदी सामान्य आणि मध्यमवर्गीय राहू शकतात. तर आमच्याकडे, आमच्या खेळाकडे तितका आर्थिक बळ नाही आहे, पण त्यासाठी जर शासनाने आम्हाला मदत केली तर अधिकच उत्तम होईल, नाही तर आम्ही पण आमच्या
ताकदीवर जेवढं करता येईल तेवढं करतच आहोत. नक्कीच. आणि अशा याच्यातनंच तुमची विरांगण संस्थेची निर्मिती झाली, ती कशा प्रकारची? बरोबर, विरांगण क्रीडा संस्था आणि याच्यासोबत मी संलग्नित होणे आणि या सगळ्या गोष्टी जे याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे की आम्ही माझ्या मी जवळ 12वीत वगैरे होतो, जवळपास 11वी 12वीच्या दरम्यान एक YCC ई कॉलेज म्हणून आहे, तर त्या कॉलेजला टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन म्हणून घेतल्या गेली होती. तर आम्ही त्या कॉलेजला गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा आम्ही मल्लखांब खेळतो तर आम्ही याचं डेमॉन्स्ट्रेशन करून हे करू शकतो का, या स्पर्धेत भाग घेऊ शकतो का? त्यांनी हो म्हटलं. आम्ही मल्लखांबाची व्यवस्था केली. एक सेंटर पॉईंटला पाठक सर म्हणून होते, त्या पाठक सरांनी आम्हाला मल्लखांब उपलब्ध करून दिला. आम्ही तिथे मल्लखांबाचं प्रात्यक्षिक झालं. पण तिथे एक छोटीशी दुर्घटना अशी झाली की माझा परफॉर्मन्स झाल्या माझा एक मित्र आहे सौरभ खाडे, तो सुद्धा राज्यस्तरीय खेळाडू आहे, आणि तो जेव्हा मल्लखांबाचं प्रात्यक्षिक करत होता त्यावेळी मल्लखांब तुटून खाली पडला आणि त्यासोबत तो सुद्धा पडला. त्याला बारीक छोट्या मोठ्या इजा ज्या झाल्या पण मल्लखांब तर तुटला. आता आम्हाला फायनलमध्ये एंट्री त्यांनी देऊन दिली, पण फायनलमध्ये काहीतरी परफॉर्म करायचं होतं तर आम्ही शस्त्र आणले आणि आमच्या स्पोर्ट्स क्लब म्हणून आहेत श्रीकृष्णनगरला, त्यांनी आम्हाला त्या शस्त्रांची मदत केली. आम्ही तिथे त्याचं प्रात्यक्षिक केलं आणि जागेवरच आम्हाला त्या कमिटीने घोषित केलं की तुम्ही विजेता झाले आणि आम्हाला 1500 रुपये जवळपास बक्षीस त्यांनी आम्हाला प्रदान केलं. आणि आता या 1500 रुपये बक्षिसाचं आम्ही त्या आनंदात होतो की आम्हाला बक्षीस मिळालं. तर आम्ही जवळजवळ 300 रुपये खर्च करून टाकले खाण्यामध्ये आम्ही सगळ्या मुलांनी, आणि मग 1200 रुपये उरले आणि मग लक्षात आलं की आपण मल्लखांब तोडलेला आहे तर त्याची पण आपल्याला भरपाई करून द्यावी लागेल. आणि 30,000 मलखांब म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. आपल्याकडे 1200 रुपये त्यावर आपण आपल्यापैकी कोणीही कमवतं नाही आहे. सगळे 11वी 12वी फर्स्ट इयर किंवा 10वी या वयोगटातले असलेले मुलं होते आणि आईबाबांना पण आम्हाला या संबंधी त्रास नव्हता द्यायचा. तर आम्ही असं ठरवलं की या 1200 रुपयांमधनं जेवढे केवढे आपल्याला शस्त्र विकत घेता येतील तर आम्ही 1000 रुपयाचे 2 दानपट्टे, काही बाणे, काही दंड, काही तलवारी, पैसे एकत्रित गोळा करून ते घेतलं आणि एका नागपूर व्यायामशाळेच्या बॅनरखाली आम्ही प्रात्यक्षिक देणं सुरू केलं. प्रात्यक्षिक दिले, महिनाभराच्या अंतरावर आम्ही तीनच खेळाडू असे होतो की ज्यांना शस्त्र फिरवता येत होते. आम्ही जवळजवळ 10-12 जणांना तयार केलं ते शस्त्र फिरवण्यासाठी आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये आम्ही त्याची प्रात्यक्षिकं केली. त्याचे प्रात्यक्षिकं करून आम्हाला त्याचं काही मानधन मिळालं. त्यावेळी आम्ही तितकं काही निश्चित नव्हतं केलं किती मानधन घ्यायचं काय घ्यायचं, जो जितका देईल आपण तितकं घ्यायचं आणि नाही दिलं तरी पण एक आपला आनंद राहतो की आपला प्रात्यक्षिक झालाय. तर असं करत करत आम्हाला शेवट 12-13 दिवस सगळं प्रात्यक्षिक दिल्यानंतर, त्यानंतर नवरात्रीत प्रात्यक्षिक दिल्यानंतर आमच्याजवळ 30,000 रुपये एकत्रित झाले आणि 30,000 रुपयाचा मग त्यांना आम्ही मल्लखांब दिला. आता यापुढे आमची आम्हाला ती कल्पना आली की आपल्याला जर काही इक्विपमेंट्स पाहिजेत, काही आपल्या गरजा आहेत तर त्या आपणच कशा स्वयं पूर्ण करू शकतो, तर आपण हे प्रात्यक्षिकं देऊ शकतो, यातनं अर्थार्जन करू शकतो आणि यातून आपण इक्विपमेंट्स विकत घेऊ शकतो. यासाठी आपल्याला कुठल्या शासनावर, प्रशासनावर किंवा कुठल्या संस्थेवर अवलंबून राहायची गरज नाही. मग आम्ही त्या सगळ्या मित्रांनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेला नाव दिलं आणि ती संस्था नावारूपास आली विरांगण क्रीडा बहुउद्देशीय संस्था म्हणून. आणि त्या विरांगण क्रीडा संस्थेमध्ये हा सगळा आर्थिक कारभार व्यवस्थित पारदर्शक व्हावा म्हणून आम्ही व्यवस्थित तिथे नियोजन केलं. त्यानंतर तिथे आम्हाला इक्विपमेंट्स व्यवस्थित राहिले पाहिजे, आमचे सेंटर्स चांगले राहिले पाहिजे. आम्हाला मध्य नागपुरामध्ये प्रवीणजी दटके आहेत, त्यांनी मदत केली, आम्हाला गार्डन आणि मैदाने उपलब्ध करून दिली. आम्हाला काही सामग्रीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि असं करत करत आमचा प्रवास पुढे चालला आणि आज विरांगण क्रीडा संस्था ही मला सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षीच्या गणपती प्रात्यक्षिकांमध्ये आमच्या संस्थेने जवळजवळ 2 लाख रुपयांचा प्रात्यक्षिकं केले सगळं मिळून. आणि त्या पैशांमधून आम्ही आमच्याकडे इक्विपमेंट्स वाढवतो, नवीन नवीन सेंटर्स तयार करतो. आज नागपुरामध्ये आमचे 3 सेंटर्स आहेत. एक काशीबाई देऊळ म्हणून आहे, तिथे आमचं शस्त्रांचं सेंटर चालतं. गाडीखाना मैदान आहे, तिथे मल्लखांबाचं सेंटर चालतं. आणि रामनगरला एका मैदानावर आमचं मल्लखांबाचं केंद्र चालतं. असे 3 केंद्र आमचे चालू आहेत. एक सांस्कृतिक आयाम आहे, त्याच्या अंडर आम्ही PDC आणि या सगळ्या गोष्टी घेत असतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प.
आणि असं सगळं आता ते एक शून्यातून एक विश्व निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही मला एक सांगायला अजून एक आनंद असा होईल की आम्ही जे सगळे मुलं या संस्थेत होतो, तर आम्ही जेव्हा ही संस्था स्थापन करायचा विचार केला त्यावेळी आमचं ते वय पण नव्हतं, आम्हाला 18 वर्षाच्या वरती किंवा 18 वर्ष पूर्ण लागतं. आम्ही सगळे 16 वर्षाचे, 15 वर्षाचे, 17 वर्षाचे असे होतो. तर मग शेवटी आमच्या वडिलांना आणि वडीलधाऱ्या लोकांना घेऊन आम्ही ती संस्था स्थापन केली आणि आज ती नावरूपास आली आणि चांगलं आमचं सगळं काम चालू. नक्कीच निनाद, तुझा जो प्रवास होता अतिशय रोमहर्षक म्हटला पाहिजे किंवा अतिशय स्ट्रगलफुल होता. आणि पुढच्या वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला आमच्या दर्शकांना मल्लखांबाबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप धन्यवाद. आजच्या खास मुलाकात कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा इनबीसीएन न्यूज. नमस्कार.